आज आम्ही नारळ फोडला या ठिकाणी नागवेच्छलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज 7 ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि म्हणून येतं मन जेव्हा विठ्ठलाचं दर्शन मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं. आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ रामनवमी चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवतात का? आज मुख दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो. तो प्रत्येक वेळेस तसंच प्रकार उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी. आम्ही 7 ठिकाणी ठेवणं शक्य नाही. आज प्रचाराचा नारळ शुभारंभ इथे सोलापूर जिल्ह्यात 25 वर्ष त्यांचे त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोला. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हणतो ते? कारण का बघा, मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही. त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे, मोदीजींचं फॅक्टर आहे. आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोक समजून चुकले. आणि एक प्रकारचा रोष दिसून येतो बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये, तो तुम्हाला दिसून येईल. शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे नक्कीच तुम्ही बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे. आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो. आणि आपल्या सोलापुरात मागच्या 20 वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही. ते आता जर महाविकास आघाडी दुसरीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो. उद्या कुणाच्या उपस्थित उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहे सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत, शिंदे साहेब पण असणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज म्हणतो. अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एक तर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.